द्रौपदी ही मुळातच एक तेजस्वी व्यक्तिरेखा आहे, मानी क्षत्रिय कन्या असं तिचं स्वरूप आहे. काकासाहेब खाडीलकरांनी द्रौपदी हे जे नाटक त्यांनी रचलं त्याच्यामध्ये त्यांनी मयसभा आणि द्यूतसभा ह्या विषयावर आधारित असं ते कथानक रचलं. दुर्योधनाचं म्हणजे आगमनच अगदी विलक्षण आहे की तो असा धगधगलेला आहे सुडानं. ह्याच वेळेला मयसभेमध्ये ज्या काही करामती मयासुरानं केलेल्या असतात त्यामुळे जिथे त्याला दार वाटतंय तिथे तो जायला निघतो, तर तिथे दार नसून भिंत असते आणि तिथे तो आपटतो. नेमकं हे दृश्य द्रौपदीच्या नजरेला पडतं आणि ती स्वाभिमानी क्षत्रिय कन्या मनात सुखावते आणि जो एक आप तिने राखलेला असतो त्यातनं ती बाहेर येते, ती मुक्त होते आणि ती अगदी मोकळेपणानं हसते. आणि त्यावेळेला अंधपुत्र हा शब्द तिच्या तोंडून जातो. भानुमती बाई साहेब अंधाऱ्यांना हा दरवाजा दाखवा. अंधाऱ्यांना मी आणि द्रौपदीची व्यक्तिरेखा तर अतिशय सुंदर आहे, कारण आजकालचा समाज जो आपला आहे तो पुरुष प्रधान आहे आणि महाभारत काळामध्ये द्रौपदीसारखी एक तेजस्वी राजकन्या हे स्वयंप्रज्ञेनं झळाळून निघालेली आहे. आणि हा विचार भास्करबुवांनी किती म्हणजे त्यांनी स्वतः संगीत नाटकाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे त्यांची ही दृष्टी होती त्यामागे की ह्याच्यामध्ये अभिनय सुद्धा व्यक्त कसा होईल. हा बारकावा समजण्यासाठी तो अनुभव त्यांना खूप उपयोगी पडलेला असतो. सांगायचं होतं करोबेश्वराला, पांडव पाहिजे तर पुन्हा गरिबी होतील, वनवास सोसतील, युद्ध लढतील, पण जीवा जीव असे तो श्रीकृष्णाची सग्र पूजा करतील आणि श्रीकृष्णाची निंदा भूतलावर कोणालाही करू देणार नाही.